खैरी और आसपास के अन्य गांव से छात्र शहर में पढ़ने आते हैं, लेकिन बस की उचित उपलब्धता न होने के कारण छात्रों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ता है, जिसके चलते आज प्रहार संगठन की ओर से महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल विभागीय कार्यालय में ठिया आंदोलन किया गया। इस दौरान प्रहार संगठन के कार्यकर्ता और छात्र उपस्थित थे। अमरावती रोड से गोमखैरी गांव है, जिसकी कुल आबादी 13,000 से 14,000 है, जहां गोमखैरी और आसपास के गांव में बड़ी संख्या में छात्र रहते हैं, जिन्हें शिक्षा के लिए नागपुर शहर के अलावा कोई पर्याय नहीं है। लेकिन इस मार्ग पर परिवहन विभाग की बसेस का स्टॉप न होने के कारण छात्रों को दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। छात्रों की शिक्षा पर भी इसका असर हो रहा है। इसी के चलते आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल विभागीय कार्यालय में ठिया आंदोलन किया गया। इस वक्त प्रहार संगठन के जिला सचिव रजनीकांत अधकरी समेत युवक जिलाध्यक्ष अमित ताड़े, शुभम कातरकर, उमेश पटले, नंदगिरी गिरी आदि कार्यकर्ता और छात्र विशेष रूप से मौजूद थे। मैं रजनीकांत अधकरी प्रहार संघटने तर्फे बोलतो। आम्ही विभागीय कार्यालयात 3 ते 4 निवेदन देऊन झालं। स्थानिक विद्यार्थी तिथे निवेदन देत असतात, पण ते त्यांचं लेटर पॅड नसल्यामुळे ते शासन त्या निवेदनाला कचरा पेटीत टाकल्यासारखं करतात। आम्ही त्यांना 3 निवेदन देऊन सुद्धा ते कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळे आज आम्ही या 13 तारखेला विभागीय कार्यालयात आंदोलन करत आहोत। आणि आमची मागणी एवढीच आहे की विद्यार्थ्यांना कधी ॲम्ब्युलन्सने सोडावं लागते तर कधी मालवाहू गाडीने सोडावं लागते, अशी परिस्थिती आहे। विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। कधी कधी त्यांचे पेपर असले तर पेपर कधी कधी पेपर सुटतात। ह्या परिस्थितीत काय करावं? एकीकडे आपले राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की सामान्य जनतेचं सरकार आहे, सामान्य जनतेला असं रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागत आहे, तर खरी सरकारने चिंतन करायची गरज आहे अशी मी मागणी करतो। आणि अन्यथा हे 7 दिवसाच्या आत म्हणजे आंदोलन यांनी अटकत नाही, समस्या आमच्या हे नाही मांडल्या, तर आम्ही रास्ता रोकर आंदोलन करू। एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की अच्छे दिन येणार तर आलेच नाही, आणि 15 लाख रुपये टाकणार होते आमच्या ह्याच्यात, 15 लाख पण नाही टाकले। आम्ही न्याय तरी मागायचा कसा? आंदोलन करून बी आमच्या मागण्या पूर्ण न होत आम्ही फटके माराव की कोणाला काय करावं? कायदा हातात घेतला तर शासन आमच्यावर गुन्हे दाखल करतात। आम्ही न्याय तरी कसा मागायचा? शासनाने खरं चिंतन करायची गरज आहे, अन्यथा एक दिवस जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। माझे नाव रॉकी जिबे, मी इथे MPSC UPSC विद्यार्थी असून माझ्या रोजच्या नागपूरला प्रवास असतो। खरी तर प्रॉब्लेम अशी आहे की साधारण ज्या बसा ऑर्डिनरी चालतात आमच्या इकडे नागपूर अमरावती मार्गावरील, त्या आमच्या गावाला म्हणजे मुख्यतः गोंडखैरीला थांबा घेत नाही। आणि इथे आम्हीच नाही, माझ्यासारखे शिकणारे भरपूर विद्यार्थी आहेत, काही सायन्स बॅकग्राऊंडचे, आर्ट बॅकग्राऊंडचे, आणि सर्व जण जवळपास नागपूरला त्यांचं शिक्षण पूर्णता करण्यासाठी त्यांना बसची आवश्यकता असते, आणि बस थांबा न घेत असल्यामुळे या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या खरंतर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की विद्यार्थी दुसरा कोणत्या सोर्सचा वापरसुद्धा करू शकत नाही। का करू शकत नाही? त्याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांनी पासेस काढलेले असते, मायबाप पासेससाठी पैसे भरतात, मग अशावर विद्यार्थी ऑर्डिनरी ST अवलंबून असते। मग अगर पासेस काढून पैसे भरून अगर त्यांना इतर पैसे देऊन ज्या लागत असेल तर त्या पासेसचा उपयोग काय? ते पैसे तर त्यांचे वेस्ट चालले, मायबापाचे पैसे वेस्टच चालले एक प्रकारे। त्याकरिता आम्ही अशी मागणी केली की जलद बसांच्या जो सेवा आहे त्यांनी आमच्या गोंडखैरीला थांबा घ्याव। ज्यांनी आमचे स्थानिक प्रवासी नाही उचलले तरी चालेल, पण मात्र विद्यार्थ्यांना त्या बस माध्यमातून तुम्ही नागपूरपर्यंत आणण्याचं काम करा, त्यांच्या तेवढी त्यांची गरज त्यांची भागवून द्या, एवढी आमची मागणी आहे। माझे नाव शिंपली दिला घावरे, मी आता 11th शिकणारी विद्यार्थिनी आहे, आणि आम्हाला अशी तकलीफ होते की सकाळी आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्हाला बसेस आमच्या गावात थांबत नाही, आणि थांबा घेतात तरी 2-3 विद्यार्थ्यांना घेतात, मग बाकीचे विद्यार्थी काय करणार आहे? आणि आम्ही जर आणि आम्हाला दुसरं म्हणजे ST शिवाय कोणता पर्याय नाही आहे, आणि जे दुसरे विद्यार्थी राहतील ते आम्ही मग राहू कोणत्या बसेसवर अवलंबून राहू? आणि मग आमचं भविष्य बनणार कसं? आम्ही ट्युशन नाही जाऊ, कॉलेज नाही जाऊ, तर आमचं भविष्य होईल कसं? मांग पूरी न होने पर तीव्र आंदोलन के साथ रास्ता रोको आंदोलन का इशारा भी दिया गया। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।